नमस्कार मित्रांनो, ऑटोटेक मराठी या आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जगप्रसिद्ध बजाज मोटर्स या कंपनीच्या टॉप 5 फ्लॉप बाईक्सबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. बजाज मोटर्सच्या अशा कोणत्या ज्या टॉप 5 बाईक्स आहेत त्या इंडियन मार्केटमध्ये जास्त चालल्या नाहीत याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बजाज मोटर्सच्या बिगेस्ट टॉप 5 फ्लॉप बाईकच्या लिस्टमध्ये नंबर 1 वर आहे बजाज XCD 125. बजाज XCD 125 या बाईकला 2007 लॉन्च केले होते. कंपनीने या बाईकला पुढील 2 वर्षातच म्हणजे 2009 डिसकंटिन्यू केले. ही बाईक इंडियन बाईक मार्केटमध्ये फक्त 2 वर्ष राहिली. बजाज XCD 125 या बाईकचा लुक 2007 काळानुसार खूपच चांगला होता. या बाईकमध्ये 2007 डिजिटल स्पीडोमीटर होता. बजाज XCD 125 cc इंजिन होते. हे इंजिन 9.3 PSC पॉवर 9.81 न्यूटनमीटरचा टॉर्क जनरेट करायचे. या बाईकचे मायलेज 65-70 KMPL एवढे होते. बजाज XCD 125 लो सेलिंगमुळे कंपनीने डिसकंटिन्यू केले. या बाईकची किंमत 2007 55,000-60,000 रुपये इतकी होती. बजाज XCD 125 या बाईकच्या लो सेलिंगमुळे कंपनीने या बाईकला 2009 डिसकंटिन्यू केले. टॉप 5 फ्लॉप बाईकच्या लिस्टमध्ये नंबर 2 आहे बजाज पल्सर 125. मित्रांनो, बजाज पल्सर या सेगमेंटच्या सर्व बाईक खूप हिट झाल्या, पण ओल्ड पल्सर 125 मॉडेलला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद भेटला नाही. या कारणामुळे बजाजने पल्सर 125 डिसकंटिन्यू केले. ही बाईक 2009 लॉन्च करण्यात आली. या बाईकला 2019 लो सेलिंग फिगर्समुळे डिसकंटिन्यू करण्यात आले. या ओल्ड पल्सर 125 बाईकमध्ये 125 cc इंजिन दिले होते. या बाईकमध्ये खूप चांगल्या प्रकारचे मायलेज भेटत होते. ही बाईक 65 KMPL चे मायलेज देत होती. या बाईकमध्ये 13 BHP चे इंजिन होते. या गाडीची एक शोरूम प्राईस 65,000-75,000 रुपये इतकी होती. मित्रांनो, बजाजची पुढची फ्लॉप बाईक आहे बजाज विक्रांत. बजाज विक्रांत ही क्रूजर सेगमेंटची बाईक आहे. या गाडीमध्ये काहीच कमी नव्हती, तरीसुद्धा या गाडीची डिझाईन लोकांना समजू शकली नाही. या बाईकची डिझाईन थोडी ऑड होती. या बजाज विक्रांत या बाईकला पहिल्यांदा 2016 लॉन्च करण्यात आले. या बाईकमध्ये 150 cc इंजिन देण्यात आले होते. हे इंजिन 13 Nm टॉर्क आणि 12 BHP ची पॉवर प्रोड्यूस करायचे. बजाज विक्रांत या गाडीची ही खासियत होती ती म्हणजे या बाईकचं स्पीडोमीटर. या बाईकमध्ये ॲनॉलॉग स्पीडोमीटर होता. बजाज विक्रांतला कंपनीने 2019 डिसकंटिन्यू केले बिकॉज ऑफ लो सेलिंग. या बाईकची किंमत त्यावेळी 75,000-85,000 एवढी होती. या बाईकचे डिझाईन्स, लुक्स, फीचर्स युनिक होते, तरीसुद्धा ग्राहकांच्या पसंतीस ही बाईक ठरली नाही, त्यामुळे ही बाईक फ्लॉप झाली. मित्रांनो, फ्लॉप बाईकच्या लिस्टमध्ये नेक्स्ट बाईक आहे बजाज पल्सर 150F. बजाजने बजाज डिस्कवर सिरीजमध्ये डिस्कवर 150F या बाईकला ॲज अ स्पोर्ट्स सेगमेंटमध्ये लॉन्च केले होते. या बाईकमध्ये 150 cc इंजिन होते. हे इंजिन 13 Nm टॉर्क जनरेट करायचे, तसेच 14 PSC पॉवर प्रोड्यूस करायचे. ही बाईक 2016 लॉन्च करण्यात आली होती, पण पुढच्या 1 वर्षातच म्हणजे 2017 या बाईकला डिसकंटिन्यू केले गेले. ही बाईक 1 वर्षात फ्लॉप ठरली. ही बाईक फ्लॉप होण्याचे मुख्य कारण म्हणजे या बाईकची डिझाईन. ही बाईक थोडी स्पोर्ट्स आणि कॉम्युटर अशा दोन बाईकच्या कॉम्बिनेशन पासून बनवलेली होती. या कन्फ्युजिंग डिझाईनमुळे ही बाईक फ्लॉप ठरली. या बाईकमध्ये 72 KMPL चे मायलेज मिळत होते. या बाईकची एक शोरूम किंमत 65,000 रुपये इतकी होती. या बाईकला 2017 डिसकंटिन्यू केले. मित्रांनो, बजाज कंपनीची सर्वात मोठी फ्लॉप बाईक आहे बजाज पावरलर 125. या बाईकची डिझाईन ही खूपच वेगळी होती. या बाईकला कंपनीने 2004 लॉन्च केले होते. पुढे या बाईकला 2007 म्हणजेच लगेचच 3 वर्षात डिसकंटिन्यू केले गेले, कारण या बाईकची डिझाईन ग्राहकांना कधीच समजलीच नाही. पण या गाडीची खासियत म्हणजे या बाईकचा पिकअप. ही बाईक लाईट वेट असल्यामुळे या बाईकमध्ये खूप चांगल्या प्रकारचा पिकअप भेटत होता, त्यामुळे या बाईकमध्ये 80 KMPL चे मायलेज मिळत होते. फक्त या बाईकचा प्रॉब्लेम हाच होता, तो म्हणजे या बाईकची डिझाईन. या गाडीचे मायलेज, पॉवर, स्पीड खूप चांगले होते, तरीसुद्धा या गाडीची डिझाईन लोकांना कधी आवडलीच नाही. या बाईकची किंमत 40-45,000 इतकी होती. ही किंमत 2004 आहे. मित्रांनो, या होत्या बजाजच्या टॉप 5 फ्लॉप बाईक्स. तर मित्रांनो, या लिस्टमधली कोणती बाईक तुम्हाला आवडली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.